ड्रग्स प्रकरणात ममता कुलकर्णीला मोठा दिलासा मिळाला. या प्रकरणातला आरोपी जय मुखी यानं त्याचं विधान मागे घेण्यासाठी कोर्टासमोर अर्ज केलाय, पण या अर्जात त्यानं खळबळजनक दावे केलेत. ठाणे पोलीस मला अतिशय क्रूरपणे मारहाण करायचे, इलेक्ट्रिक शॉक द्यायचे, मला गुलामासारखी वागणूक देण्यात आली, तसंच माझ्या आई वडिलांचाही छळ करण्यात आला, त्यामुळे दबावाखाली येऊन आपण विधान केल्याचं जय मुखीनं म्हटलंय. केनियात ड्रग तस्करी संदर्भात झालेल्या एका बैठकीत ममता कुलकर्णी उपस्थित होती असं जयनं याआधी पोलिसांना सांगितलं होतं. एफिड्रीन ड्रग प्रकरणात पोलिसांनी जयमुखीसह 10 जणांना अटक केली आहे, तर ममता कुलकर्णी विकी गोस्वामींसह 7 जणांना वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलं होतं. दरम्यान हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया ममता कुलकर्णीनं झी मीडियाला दिली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.